संघ सामना जिंकेल आणि कोणता संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल हे पाहणं रंजक ठरेल। परंतु या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या सहा षटकांच्या खेळानंतर प्राप्त होईल। तमाम प्रेक्षकांचं देखील आम्ही या सिद्धिविनायक चषक 2023 च्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय। जे प्रेक्षक ओम साई MTC च्या माध्यमातून यूट्यूब वर जोडले आहेत त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत। आणि जे प्रेक्षक मना मैदानाच्या आतमध्ये आमच्यासोबत जोडलेले आहेत बिहाइंड द विकेट आपण पाहू शकता। डीप स्क्वेअर लेगला देखील काही प्रेक्षक जोडलेत, काही प्रेक्षक फ्लाइंग स्लिपच्या माध्यमातून, काही प्रेक्षक फाइन लेगच्या माध्यमातून क्षेत्रामध्ये या सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांचा देखील आम्ही हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय। आपण पाहताय सिद्धिविनायक क्रिकेट क्लब बागलवाडी आयोजित कैलासवासी लक्ष्मण नाना शिंदे भाऊ माजी सरपंच ग्रामपंचायत काढणे यांच्या स्मरणार्थ सिद्धिविनायक चषक 2023 ही स्पर्धा आपली आपल्या भेटीस घेऊन आलोय। दोन दिवसीय स्पर्धा, आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील हा अंतिम सामना असेल। उप उपांत्यपूर्व फेरीतील सामना आपल्या समोर येतोय। विठ्ठलाई 11 पाणेरी संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः फलंदाजी स्वीकारली आहे। SCC 11 बागलवाडी संघाला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय। संघाचं पहिलं षटक घेऊन सज्ज झालेत गोलंदाज मनोज मॅन फॉर्म बागलवाडी आणि आघाडीचे फलंदाज दोन आघाडीवीर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। विजय नॉन स्ट्राइकला सुफियान मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन सज्ज झाले आहेत मिस्टर मनोज। 543 मॅच ऑन। इथे मात्र पहिलाच बॉल डाऊन द लेग साइड, पंच हेमंत तावडे सरांचा इशारा येतो व्हाइट प्लस वन। या दोन धावेने धावांचा श्रीगणेश होतोय टीम विठ्ठलाई 11 पाणेरी। अत्यंत महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जाईल आणि या सामन्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं असेल। कोणता संघ बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल होईल याचं उत्तर आपल्याला सहा षटकांच्या खेळाखेर मिळेल। मनोजांचा हा पुन्हा एकदा डाऊन द लेग साइड, पुन्हा एकदा अतिरिक्त चेंडूची सांगता होते, पंचानी गोलंदाजाला दंडित केलंय। व्हाइट प्लस वन, दोन धावा धाव फलकामध्ये जोडल्या जातील। धावसंख्या जाऊन पोहोचलाय 4 या अंकांवर आणि आजच्या दिवसभराचा जर विचार करायचा गेला तर अतिरिक्त धावा खूप जोडल्या गेल्यात प्रत्येक संघाच्या माध्यमातून। मनोज यांचा हा चेंडू चांगला चेंडू, इथे फटका फसलाय, स्वतः कॉटन बॉलची संधी आहे। मनोज चेंडू खाली, इट्स अ गुड क्वालिटी कॅच, मोठा ब्रेक थ्रू मिळतोय टीम SCC बागलवाडी संघाला। चांगला झेल संपन्न झालाय फलंदाज विजय, एक चांगला महत्वपूर्ण फलंदाज। बॅक टू द पॅवेलियन। एक सामनावीर बाद झाल्यानंतर दुसरा सामनावीर इनेट नंबर 3 विजय लाड आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि गोल्डन डकचा शिकार ठरले आहेत फलंदाज विजय। काहीशा जड पावलांनी तंबूच्या दिशेने परत आहेत, चेहऱ्यांचे त्यांचे हावभाव स्पष्ट सांगून जात आहेत, आपल्या फटक्यावर काहीशे नाराज आहेत। परंतु मित्रांनो, क्रिकेटचा खेळ असाच आहे, कधी गोलंदाज तुमच्यावर हावी ठरतो तर कधी फलंदाज। परंतु कमबॅक केलंय मनोजांनी देखील, बॅक टू बॅक दोन अवांतर चेंडू हाताळल्यानंतर पहिल्याच चेंडूवर गडी बाद केलाय आणि आता मात्र विजय लाड आपल्याला स्ट्राईक वरती पाहायला मिळतील। मनोज मनोज यांचा हा चेंडू, ओ माय गॉड, ओ MG, इथे मात्र थोडक्यात बसवला आहे हा फलंदाज डाऊन द लेग साइड। यॉर्कर प्रकारचा प्रयत्न आणि इथे काहीशा फरकाने यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या असत्या, परंतु क्रिकेट आहे, जर आणि तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये असं म्हटलं जातं। क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी, क्रिकेट हा भारी भक्कम अनिश्चिततेचा खेळ आहे, तुम्हाला परफॉर्मन्स करावा लागेल। या षटकातील तिसरी अतिरिक्त धाव जोडली गेली धाव फलकात। म्हणून यांचा हा चेंडू टॅप केलाय शॉर्ट कव्हरला, क्षेत्ररक्षकाला धावची संधी असेल, फेकी सुरेख आहे, तत्पूर्वी एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट। विजय आणि सुपियान यांच्या माध्यमातून एक धाव धाव फलकामध्ये जोडली जाईल। धावसंख्या झाली धाव फलकावर 1-6। मनोज डावखुरा गोलंदाज सज्ज झालेत,
इथे मात्र फुलर लेनचा चेंडू इथे दिशा काहीशी सापडेनाशी झाले आहे गोलंदाज मनोजांना. पंचांचा इशारा येतोय अतिरिक्त धाव एक अवंतर चेंडूची सांगता होते. या अवंतर धावा तुम्हाला रोखाव्या लागतील कारण तुम्हाला दुसऱ्या डावात फलंदाजी करायची आहे आणि दुसऱ्या डावात फलंदाजी करत असताना 18 चेंडूंच्या खेळाखेर किती धावांचा पाठलाग करायचा असेल हे पाहावं लागेल. मनोजांचा हा चेंडू पुन्हा एकदा डाऊन द लेग साइड. काही कळेनासं झालंय या गोलंदाजाला. तुम्ही एकाच दिशेने गोलंदाजी करताय अराउंड द विकेट. तुम्ही एकदा ओव्हर द विकेट ट्राय करा. कोणताही गोलंदाज ज्या वेळेला असे अवंतर अतिरिक्त चेंडू हाताळतो त्यावेळेला त्याच्या मनामध्ये प्रश्नांचा भडीमार चालू असतो. अतिरिक्त चेंडू या षटकातील तब्बल 5वा. मनोजांचा हा चेंडू चांगला चेंडू पाहायला मिळाला. हलक्या दाने खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल. जर या षटकाचा विचार करायचा गेला तर या षटकात तब्बल 1, 2, 3 नव्हे तर 5 अवंतर चेंडू हाताळलेत. म्हणजेच काय तरी 11 चेंडूंचं षटक होईल एवढं मात्र नक्की. चला विनंती असेल आपण स्वतः आयोजक आहात आणि या दिवसातील शेवटचा सामना मार्गस्थ असताना आपल्या समोर आलाय. उपउपांत्यपूर्व फेरीचा सामना विठ्ठला 11 पाणेरी विपक्ष SCC बागलवाडी. पुन्हा एकदा शाकूट टप्पाचा चेंडू भिरकावून दिलाय फाईन लेगच्या दिशेने. पंचांचा इशारा येईल पाहावा लागेल. 2 धावा. या दुहेरी धावा धाव फलकामध्ये जोडल्या जातील आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे डबल डिजिट मध्ये. 10 रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट टीम विठ्ठला 11 पाणेरी. काहीस नाराज केलंय आपल्या संघाच्या समर्थकांना देखील गोलंदाज मनोजांनी. खराब चेंडूची हाताळणी झाली आहे परंतु तुम्हाला कमबॅक करावं लागेल. मनोज धावसंख्या झाली धाव फलकावरती 10. अद्याप या षटकातील चेंडू शेष आहेत 2. 0.4 चेंडूंचा खेळ झालाय. मँडेटरी पॉवर प्लेचा षटक मार्गस्थ असताना मिस्टर मनोज. मनोजांचा हा चेंडू इथे मात्र चांगला चेंडू. यू मिस आय विल डेफिनेटली हिट फलंदाज त्रिफळाचे. इट्स अ क्लीन बॉल. इनेट नंबर 4 नवीन फलंदाज निलेश. काय अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला मनोज. म्हणजे या गोलंदाज कौशल्य आहे परंतु या सामन्यामध्ये लईमध्ये गोलंदाजी करण्यात थोडस अपयश आले असं म्हणावं लागेल. धावसंख्या झाली धाव फलकावरती 10. 2 गडी जरी बाद केलेत परंतु काहीसं भागडं षटक. 5 अतिरिक्त चेंडू हाताळलेत आणि कमबॅक देखील चांगलं केलंय. गडी बाद करण्यात यश आले. एक डावखुरा शैलीदार फलंदाज निलय स्ट्राईक वरती आपण पाहतोय आणि नॉन स्ट्राईकला जर पाहिलं तर विजय लाड आहेत. पहिल्या सामन्यातील सामनावीराचा मानकरी ठरलेला हा खेळाडू मनोज. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर मनोज ऑन बॉलिंग मार्क. स्ट्राईकला जर पाहिलं तर आपण पाहतोय निलेश. मनोजांचा हा चेंडू फुलर लेनचा खोदून काढण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू जातोय शॉर्ट कव्हरला. प्रोटेक्शन पाहायला मिळतंय. बॅकवर्ड पॉईंटवरून क्षेत्ररक्षक आलाय. तत्पूर्वी इथे मात्र एक धाव अंकित केली जाईल या एकेरी धावेने. पहिल्या षटकाची सांगता होते आणि पहिल्या षटकाखेर विठ्ठला 11 पाणेरी संघाची धावसंख्या झाली 2 गडी बाद धाव फलकावर 11. आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. अतिरिक्त 7 धावा धावफलकामध्ये ऍड केल्या गेल्या पहिल्या षटकात.
म्हणजेच काय तर तसा जर विचार करायचा गेला तर अवघ्या चार धावांचं षटक हाताळलं होतं, परंतु अतिरिक्त सात धावा आणि 7+4 एकूण 11 धावा धाव फलकामध्ये जोडल्यात. दुसरं षटक घेऊन सज्ज झालेत गोलंदाज सॅम. सॅम यांचा पहिला चेंडू, चांगला चेंडू पाहायला मिळाला. चेंडू आडव्या बॅटने खेळलाय, कव्हर ड्राईव्ह जाईल, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. तत्पूर्वी एक धाव अंकित केली, एसके यांच्या माध्यमातून चेंडू फील्ड केला आणि या एका धावीच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 12. दोन गडी बाद 12. दुसरं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय सॅम यांच्या माध्यमातून पंचांच्या डाव्या बाजूने. सामन्याचा हा चेंडू आडव्या बॅटने फेरकावून दिलाय, चेंडू जाईल वायडी शे लॉंगॉनला, तिथे भागवत भागलसर इन ऍक्शन आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढी चांगली फेकी, चेंडू जेवढ्या तत्परतेने आला तेवढ्याच तत्परतेने फेकी केल्या भागवत भागलसरांनी. एक लेजंड खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले इन ऍक्शन, पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष देखील आहेत आणि आज या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकाच्या भूमिकेमध्ये देखील पाहायला मिळत आहेत. इथे मात्र फुलर लेनचा चेंडू एका आधी खेळलाय, फटका फास्ट आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेलचा प्रयत्न, व्हॉट अ कॅच, दिस इज अ कॅच ऑफ द मॅच. चांगला झेल संपन्न झालाय मयूर घारे यांच्या माध्यमातून फलंदाज निलेश बॅक टू द पॅवेलियन. न्यू बॅटर इन ॲट नंबर 5 प्रदीप आले आहेत. धावसंख्या स्थिरावली आहे ती मात्र 13, तीन गडी बाद 13. कमबॅक केले सॅम यांनी देखील, म्हणजेच काय तर पहिल्या षटकात जे नुकसान झालं होतं त्या नुकसानाची भरपाई करत असताना सॅम, परंतु प्रदीप यांच्या देखील खांद्यावर महत्वपूर्ण जबाबदारी असेल. सॅम यांचा फुलर लेनचा चेंडू खोलवर प्रकारचा, इथे काय एक्सलंट बॉल पाहायला मिळाला. पंचांच्या माध्यमातून इशारा येतो लेग बाईज, एक लेग बाई स्वरूपात धाव आली आहे. क्रिकेटमध्ये धावा येणं हे महत्वाचं असतं, मग त्या धावा कशाही येऊ द्यात, बाईस येऊ द्यात, लेग बाईज येऊ द्यात, वाईड येऊ द्यात, नो येऊ द्यात, धावा येणं गरजेचं असतं आणि या लेग बाईजच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचले 14. इथे मात्र आडव्या बॅटने ऑन ड्राईव्ह केला, इथे भागवत बागल सर पुन्हा एकदा चेंडू खाली, इट्स अ क्वालिटी कॅच. यांचं कौतुक करावं लागेल, आज वाढदिवस आहे त्यांचा आणि बड्डे बॉय आहेत आणि चांगला झेल संपन्न केलाय. पाचच्या मॅच मध्ये देखील काय अप्रतिम झेल, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मध्ये अक्षरशः स्वतःला झेपावत झेल पकडला फलंदाज विजय लाड बॅक टू द डगआउट. इट्स अ बिग ब्लो टीम विठ्ठल 11 पाणेरी. न्यू बॅटर इन ॲट नंबर 6 निलेश सॅम. प्रशंसा करावी लागेल यांची, अवघ्या 3 धावा खर्च केल्यात, 2 गडी बाद केल्यात. सॅम यांचा हा चेंडू कुठटप्प्याचा होता, कट केलाय डीप बॅकवर्ड पॉइंटला, क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. एक धाव पूर्ण केला, दुसऱ्या धावचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण केलाय, फेकी देखील सुरेख आहे. तत्पूर्वी 2 धावा अंकित केल्या, या 2 धावांच्या मदतीने दुसऱ्या षटकाची सांगता झाली आणि 2 षटक अखेर धावसंख्या झाली आहे 4 गडी बाद 16. स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन सज्ज झालेत गोलंदाजी मार्गवरती सँडी मॅन फॉर्म बागलवाडी. आता या शेवटच्या षटकामध्ये कितपत मजल मारेल टीम. इथे मात्र पहिला चेंडू आडव्या बॅटने टर्न केला, चेंडू जाईल वायडीश लॉंगॉनला, भागवत बागलसर इन ऍक्शन. काय अप्रतिम आज खेळ राहिलाय, आज त्यांचा वाढदिवस आहे ना, जणू काय आज त्यांचा स्वतःचा दिवस आहे. फलंदाजी असो अथवा क्षेत्ररक्षण असो, काय उत्तम दर्जाचा खेळ राहिलाय, अप्रतिम झेल संपन्न झालाय आणि इथे मात्र फलंदाज प्रदीप बॅक टू द डगआउट, गोल्डन डकचा शिकार ठरलेत प्रदीप. युनिट नंबर 7 नितीन आणि निलेश, आता दोघांच्या खांद्यावर जबाबदारी असेल. धावसंख्या झाल्यास धाव फलकावर 16,
आणि या उर्वरित पाच चेंडूमध्ये कमीत कमी 25 ते 30 धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल. परंतु सँडी देखील एक मातब्बर चाणाक्ष गोलंदाज आहेत. 20 च्या आतमध्ये रोखण्याचा सँडी यांचा देखील मानस असेल. परंतु कोणता संघ हवी ठरेल, कोणता खेळाडू हवी ठरेल, कोणाची सरशी होईल, या खेळामध्ये कोण जिंकेल पाहावं लागेल. सँडी यांचा हा चेंडू चांगला चेंडू पाहायला मिळाला. काय चेंडूला बाउन्स मिळाला आणि इथे अपील केले आणि पंचांनी देखील अपील उचलून धरले. ओ युटी बॅक टू बॅक दुसरा धक्का. टीम विठ्ठल 11 पाणेरी आणि पुन्हा एकदा गोल्डन डकचा शिकार ठरतोय फलंदाज नितीन. अच्छा पहिल्या दिवसातील पहिली विकेट हॅट्रिक होईल का आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती गोलंदाज सँडी आणि हॅट्रिकचा चेंडू घेऊन सज्ज झाले तर ओव्हर द विकेटने पंचांच्या डाव्या बाजूने स्ट्राईक वरती नवीन बॅटर अक्षय. हॅट्रिकचा चेंडू इथे मात्र आडव्या बॅटने ऑन ड्राईव्ह केलाय. चेंडू जाईल वाईडिश बॅकवर्ड स्क्वेअर लेग लेग क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण केले आणि इथे मिसफील्ड होते आणि इथे मात्र पंचांच्या माध्यमातून 2 धावा घोषित केल्या जात आहेत. चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये गेलाय आणि या दुहेरी धावेने इथे मात्र या षटकातील पहिली दुहेरी धाव अंकित केली. धावसंख्या जाऊन पोहोचले 18. 18 रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ 6 विकेट. टीम विठ्ठल 11 पाणेरी. आणि स्लॉग ओवरचा षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहतोय. या षटकातील चेंडू शिल्लक आहेत 3. सँडे यांचा हा चेंडू स्वतःसाठी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. परंतु इथे चांगला बॅकअप पाहायला मिळतोय एस्टनच्या मागून. इथे फलंदाज धावबाद आणि स्वतः स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न झाला आहे नॉन स्ट्रायकरच्या फलंदाजाच्या माध्यमातून. परंतु 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि या षटकातील अद्याप 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. म्हणजेच काय तर या 2 चेंडूवर एखादा मोठा फटका जर आला तर धावसंख्या 25 घरामध्ये जाऊ शकते. परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला महत्व नाहीये आणि 25 हा आकडा काहीसा फाईट करण्यासारखा असेल. परंतु कोणत्याही क्रिकेटमध्ये लक्ष असू द्या त्या लक्ष्याची तुम्ही हमी देऊ शकत नाही. सँडी सँडी यांचा हा बॉल आडव्या बॅटने ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतोय. काऊ कॉर्नरला प्रोटेक्शन आहे आणि इथे मात्र झेल सोडलाय आणि चेंडू जाईल सीमारेषा पार. मिळतील धावाचार येतोय. सिद्धिविनायक चषक चौकार. या चेंडूला तुम्हाला थांबवायचं होतं, या चेंडूला तुम्हाला रोखायचं होतं. परंतु झेलची सुवर्ण संधी देखील गमावली आहे आणि 4 धावा अंकित केल्या फलंदाज एनपी यांनी. निलेश पवार का स्वतःकडे स्ट्राईक घेतली आणि का फलंदाज आपल्या सहकार्याला धावपळ होण्यासाठी प्रवृत्त केलं निलेश पवार यांनी सिद्ध केले. आता मात्र चेंडूचा खेळ शिल्लक असेल 1. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. शेवटचा चेंडू मागेच असताना आडव्या बॅटने खेळला. चेंडू कव्हरला जाईल. प्रोटेक्शन आहे वाडीच्या डी पेस्टा कव्हरला. 1 धाव पूर्ण केले, दुहेरी धाव देखील पूर्ण केले. परंतु तत्पूर्वी चेंडू जाईल सीमारेषा पार. निलेश पवार यांच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा चौकार. इथे मात्र या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 26 अंकांवर आणि टीम एससीसी बागलवाडी संघाला 27 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल आणि कोणता संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल याचं उत्तर या 18 चेंडूंच्या खेळानंतर मिळेल. आणि या पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या डावाखेर टीम विठ्ठल 11 पाणेरी संघाने धावसंख्या धाव फलकावरती लावली आहे 26.
27 रनच्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे पाहावं लागेल। स्वतः आयोजक आहेत एससीसी 11 बागलवाडी संघ आणि जो संघ हा सामना जिंकेल तो सरळ बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल होईल। आपण पाहतोय उपउपांत्यपूर्व फेरीचा सामना सिद्धिविनायक चषक 2023 आणि या स्पर्धेला ज्या ज्या तमाम मान्यवरांचं सहकार्य लाभलंय त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार आहोत। प्रथम पारितोषिक सौजन्य लाभले डॉक्टर श्री संजय लक्ष्मण शिंदे साहेब यांच्या माध्यमातून। तृतीय पारितोषिक सौजन्य लाभले माननीय श्री सुरेश अण्णा पुजारी समाजसेवक यांच्या माध्यमातून। तृतीय पारितोषिक सौजन्य लाभले माननीय श्री आबाजी सुपोडे शेठ MH50 केक शॉपचे सर्वे सर्वा यांच्या माध्यमातून। चतुर्थ पारितोषिक सौजन्य लाभले माननीय श्री सुशांत तुपे शेठ अक्षय तुपे शेठ मालक 2609 बल्माप्रेमी यांच्या माध्यमातून। आणि चार आकर्षक चषक सौजन्य लाभले कुमार डॉक्टर मंथन संजय शिंदे MBBS आहेत यांच्या माध्यमातून। सामनावीर फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक सौजन्य लाभले आर्यन संजय शिंदे केमिकल इंजिनियर जे US स्थायिक आहेत त्यांच्या माध्यमातून। सामनावीर टी शर्ट सौजन्य लाभले विमा सल्लागार श्री कुमारजी शिबे साहेब यांच्या माध्यमातून। यूट्यूब सौजन्य लाभले माननीय श्री महेंद्र हनुमंत येळवे साहेब सचिन बापूराव जाधव साहेब यांच्या माध्यमातून। DJ सौजन्य लाभले कुमार अनिकेत तुपे साहेब क्रिकेट प्रेमी यांच्या माध्यमातून। मंडप सौजन्य लाभले अनिल बागल साहेब प्रोप्रायटर वेद प्रॉडक्ट यांच्या माध्यमातून। आणि पंचांचा इशारा येतोय मॅचला होईल सुरुवात। गोलंदाज विजय लाड सज्ज झालेत 27 धावांच्या रक्षाचा पाठलाग करण्यासाठी। इथे मात्र पहिला चेंडू हा पंप पूल केला टॅप केला चेंडू जाईल मिडवीकडे धावची संधी असेल डायरेक्ट हिट आणि इथे मात्र पंचांचं बोट आकाशाकडे जाईल सॅम। इट्स अ बिग 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 ब्लो इट्स अ ह्यूज विकेट टीम विठ्ठल 11 पाणीवरी संघाला मिळाले आणि पहिल्याच चेंडूवर गोल्डन डकचा शिकार ठरलेत सॅम। आणि या धावीची खरंच गरज होती का आता हा प्रश्न स्वतःला डगआउट मध्ये बसून विचारावा लागेल। आणि पहिल्याच चेंडूवर गडी बाद झालाय आणि ह्या मोठा विकेट प्राप्त झालाय गोल्डन विकेट विठ्ठल 11 पाणीवरी संघाला। काय अप्रतिम क्षेत्ररक्षण राहिलंय मिड विकेटला अक्षय यांच्या माध्यमातून आपल्या संघाला एक गोल्डन विकेट प्राप्त करून दिली आहे। इन एट नंबर 3 नवीन बैटर सैंडी विजय लाड पहिल्या सामन्यातील सामनावीराचा मानकरी ठरलेला खेळाडू गोलंदाजी मार्क वरती सज्ज दुसरा चेंडू घेऊन इथे मात्र चांगला फटका इनसाइड आउट खेळलाय कवर ड्राइव्ह व्हाट अ शॉट दैट इज गैप मध्ये चेंडू खेळलाय चेंडू जाईल वाईडी शस्त्र कवरला चांगले क्षेत्ररक्षण होते एक धाव पूर्ण केले तत्पूर्वी दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न झालाय यशस्वीरित्या संपन्न। भागवत बागल सर यांच्यावरती आता मात्र पूर्णपणे संघाचे दुरा असेल आणि यांच्या फलंदाजीवर सामन्याचा निर्णय अवलंबून असेल। या दुहेरी धावेने धाव फलक 2 पुढे गेलाय इथे मात्र धावांचा श्री गणेश झालाय 2 इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र बॅकवर्ड पॉइंटला एकाती झेल घेण्याचा प्रयत्न आणि हा झेल सोडलाय की मॅच सोडली आहे याचं उत्तर आपल्याला 3 षटका केर मिळेल परंतु झेल कोणाचा सोडलाय भागवत बागल सरांचा ज्या खेळाडूने आजचा दिवस अक्षरशः फलंदाजी असो अथवा क्षेत्ररक्षण असो अक्षरशः गाजवलाय असं म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ हे क्रिकेटचं परिसूत्र परंतु झेल सोडलाय धावसंख्या झाली धाव फलकावर 3 इथे मात्र इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न व्हॉट अ शॉट दॅट इज केविन पीटरसनची आठवण करून देणार हा फटका येतोय डीप एसच्या कव्हरला 1 बाउन्स ओवर द रोप चौकार काय अप्रतिम फटका सजवला ओवर पिच प्रकारचा चेंडू ओमकार काळोके कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण काय क्षणचित्र टिपली जाते जसा चेंडू त्यांच्या स्लॉटमध्ये होता स्वतःसाठी जागा बनवली आणि कव्हरच्या दिशेने खेळलाय आणि ओमकार काळोके आणि ओमसाई MTCचा जर बोलायचं गेलं तर ओमकार काळोके 2 कॅमेरावरच कॅमेरामॅनचं काम एकटे करतात प्रशंसा करावी लागेल अप्रतिम कॅमेरावर इथे मात्र पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न येस इट इज अ वाईड बॉल आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू हाताळण्याचा प्रयत्न झाला इथे मात्र गोलंदाज आणि फलंदाजाच्या दोघांमध्ये युद्ध पाहायला मिळते आपल्याला एका चेंडूवर फलंदाज हवी ठरतोय तर एका चेंडूवर गोलंदाज परंतु दबाव दोघांवर असेल विजय लाड इथे मात्र पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न फटका फसलाय असं म्हणावं लागेल परंतु नो मॅन स्टँड मध्ये चेंडू पडलाय एक धाव पूर्ण केले आणि एका धावेवरच समाधान मानावं लागेल आणि या एका धावेने धाव फलक 1 पुढे सरसावेल धावसंख्या झाली धाव फलकावर 9
वन टू गो 0.5 चेंडूंचा खेळ झालाय. भागवत बागल सरांची जी बॅकवर्ड पॉइंटला झेल सोडलाय त्या झेलचं रूपांतर या सामन्यामध्ये काय घडेल, हा सामना कोणाच्या बाजूने जाईल पाहावा लागेल. इथे मात्र फुलर लेनचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न हेलिकॉप्टर, परंतु डॉट बॉल. इथे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. डॉट चेंडूने इथे मात्र पहिल्या षटकाची सांगता होते. पहिल्या षटकाचे धावसंख्या झाली 10 फलकावर 9, उर्वरित चेंडू शिल्लक असतील 12 आणि धावा बनवायच्या आहेत 18. म्हणजेच काय तर 9 सरासरीने धावा झाल्यात 9 आणि रिक्वायर्ड रनरेट देखील असेल 9. म्हणजेच काय तर 9 सरासरीने तुम्हाला धावा बनवायच्या आहेत, परंतु शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल एवढं मात्र निश्चित. आणि सामना रंगेल कारण उपउपांत्यपूर्व फेरीचा सामना आहे. विठ्ठल इलेव्हन पाणेरी विपक्ष SCC 11 बागलवाडी. बारा चेंडू 18 धावा. त्याचबरोबर मंडप सौजन्य देखील आपल्याला लाभले. अजित बागल साहेब यांच्या माध्यमातून मालिकावीर फ्रीज सौजन्य लाभलंय. संदीप कोळेकर साहेब, संतोष कोळेकर साहेब प्रोप्रायटर SK लाईट्स यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज शेगडी बॅट सौजन्य लाभले. आयुष भागवत बागल, अभिषेक रमेश शिंदे साहेब यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाज ज्युसर शू सौजन्य लाभले. आरव भागवत बागल, कुमार आरव भागवत बागल यांच्या माध्यमातून उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कुलर शू सौजन्य लाभले. कुमार तेजस शेवाळे साहेब यांच्या माध्यमातून चेंडू सौजन्य लाभले. संजय देसाई साहेब समाजसेवक आहेत त्यांच्या माध्यमातून दुसरं षटक घेऊन सज्ज झालाय सुपियान. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न झाला. इथे मात्र चांगला चेंडू, डॉट चेंडूची सांगता झाली आहे. मैदान सौजन्य लाभलंय. कुमार सोहम कृष्णा बागल, कुमार अन्वय कृष्णा बागल या दोन बंधूंच्या माध्यमातून समालोचक सौजन्य लाभलंय. मानसी अमोल मानकर साहेब, मानसी गणेश पाटील साहेब यांच्या माध्यमातून सुफियान. डॉट चेंडूने सुरुवात झाली. इथे मात्र बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू काही कळेन असा झालाय. काय वेगळ्या धाटणीचा चेंडू हाताळलाय. इट्स अ गुड क्वालिटी बॉलिंग. 10 चेंडू 18 धावा. 2 चेंडू तर निर्धाव आलेत, परंतु भागवत बागल सरांना या गोलंदाजाच्या चेंडूंचं उत्तर शोधावं लागेल. एखादा मोठा फटका सामन्यामध्ये पुनरागमन करून देऊ शकतो, परंतु एखादी गोल्डन विकेट विठ्ठल इलेव्हन पाणेरी संघाच्या दृष्टीने सामन्यामध्ये फ्रंटफुटला घेऊन जाईल. पाहावं लागेल कोणता संघ हा सामना जिंकेल. इथे मात्र चांगला फटका बॅकफुटला जाऊन हा पाम पूल केला. चेंडू जाईल वाईडिश कॉर्नर. काऊ कॉर्नरला एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वीरित्या 2 धावा पूर्ण केल्यात. NPE आपल्याला पाहायला मिळाले. चेंडूवर खूप वेगाने गेले, परंतु चेंडू हाताला लागून काहीसा बाजूला गेला. 9 चेंडू 16 धावा. एखादा मोठा फटका, एखादी गोल्डन विकेट सामना कोणाच्या बाजूने घेऊन जाईल पाहावं लागेल. सुफियान आता नॉन स्ट्राईकला जर पाहिलं तर आहेत सँडी, स्ट्राईकला आहेत भागवत बागल सर. इथे मात्र पुन्हा एकदा अकूट टप्प्याचा चेंडू हा पाम पोळ केलाय. चेंडू जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. एक धाव पूर्ण केले, मिसफील्ड होते. एक दुसरी धावेचा प्रयत्न होईल का? हो, झालाय दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आणि अशा चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. जिकडे एक धाव होती तिकडे तुम्ही 2 धावा जर खर्च केल्यात तर त्याचा भुर्दंड तुम्हाला सोसावा लागेल. आता मात्र सामना येऊन ठेपलाय. धावसंख्या झाली धाव फलकावर 13, 8 चेंडू 14 धावा. व्हॉट अ मॅच. असं म्हटलं जातं ना की नशीब तुमच्या बाजूने तेव्हाच जातं ज्या वेळेला तुम्ही कष्ट घेण्याची ताकद ठेवता. तुमच्या मनगटावर विश्वास ठेवावा लागेल तेव्हाच नशीब तुमच्या बाजूने जाईल. आणि कोणता संघ मनगटामध्ये ताकद ठेवेल, कोणता संघ प्रयत्नांची पराकाष्ठा करावी करेल पाहावं लागेल. 8-14. इथे मात्र बॉलर बॅक ड्राईव्ह केलाय. व्हॉट अ एफर्ट. काय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवलाय सुफियान. एक्सलंट, झोकून दिलंय स्वतःला आणि डॉट चेंडूची सांगता झाले. आता सामना येऊन ठेपलाय. 7 चेंडू 14 धावा. म्हणजेच काय तर या सामन्यातील निर्णायक चेंडू. या सामन्यामध्ये जर निकाल असेल या चेंडूवर, मोठा फटका जर आला तर SCC 11 बागलवाडी कमबॅक करेल. आणि जर हा चेंडू डॉट आला तर विठ्ठल 11 पाणेवरी. लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. इथे मात्र इनसाइड आउट खेळलाय. काय फटका सजवलाय. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट दॅट इज. इट्स अ क्लासिक. आणि तेवढ्याच चांगला फटका आणि तेवढीच अप्रतिम कॅच. फलंदाज भागवत बागल सर बॅक टू द डगआउट. काय अप्रतिम झेल संपन्न झालाय. म्हणजेच काय तर क्रिकेटमधील एक उत्तम फटका, क्रिकेटचं एक देखणं सौंदर्य पाहायला मिळालं.
आणि तेवढाच एक अप्रतिम दर्जेदार झेल देखील डी पेसच्या कव्हरच्या दिशेने संपन्न झालाय. आता मात्र सामन्याचं समीकरण येऊन ठेपलंय, 6 चेंडू 14 धावा. 6 चेंडू आणि 14 धावा म्हणजेच काय तर 3 मोठे फटके सामना फिनिश होऊ शकतो. परंतु जड पावलाने डगआउटच्या दिशेने परततायत मिस्टर भागवत बागल सर. परंतु काही संघाला सुस्थितीमध्ये देखील नेऊन ठेवलंय असं म्हणावं लागेल. सामना येऊन ठेपलाय 6 चेंडू 14 धावा आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये जर पाहायचं गेलं तर या 14 धावा करणं खूप अवघड असेल. आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता टीम हर्डल कोणत्या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू द्यायचा याची चर्चा केली जाते आणि कोणता गोलंदाज 6 चेंडूमध्ये 14 धावा रोखू शकेल याचं उत्तर विठ्ठलई 11 पाणेरी संघाच्या कर्णधाराला शोधायचं आहे. आणि याचं उत्तर कर्णधाराने शोधलंय. 6 चेंडूमध्ये 14 धावांची गरज असताना गोलंदाजीसाठी आले आहेत गोलंदाज. पुन्हा एकदा ठरवलं जात आहे आणि 6 चेंडूमध्ये 14 धावांची गरज असताना मिस्टर शिवाजी. आणि शिवाजी हे नाव ज्या ज्या वेळेला तोंडावर येतं त्यावेळेला तुम्हाला सर्वांचं अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण आपल्याला होतं. आणि शिवाजी गोलंदाजीसाठी आलेत आणि हा खेळाडू आपल्या संघासाठी काय योगदान देईल. 6 चेंडू 14 धावा मॅच मात्र अत्यंत रंगतदार अवस्थेत येऊन ठेपले. सहा चेंडू 14 धावा म्हणतात ना जिंकण्यासाठी एक जिद्द पुरेशी असते आणि तुम्हाला एका जिद्दीने खेळ करावा लागेल. पंचांचा इशारा येतोय. मॅच ऑन. 6 चेंडू 14 धावा शिवाजी. शिवाजी यांचा पहिला चेंडू फ्लोअर फुलटो चांगला फटका पाहायला मिळाला कव्हरच्या क्षेत्रामध्ये. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण केले आणि एका धावेवरच समाधान मानावं लागेल. 5-13 सामना कोणाच्या बाजूने जाईल शिवाजी आपल्या संघाला जिंकून देतील की एसके आणि सँडी आपल्या संघाला विजय प्राप्त करून देतील. 5 चेंडू 13 धावा कोणता संघ आजच्या दिवसातून बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल पाहावा लागेल. 5-13 मॅच ऑन. 5 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपण पाहू शकता. शिवाजी यांचा हा चेंडू इथे मात्र हा पंपुल करण्याचा प्रयत्न. चेंडू फटका फासलाय. चेंडू जाईल बिहाइंड द विकेट घोषांकी क्षेत्रामध्ये. 4 चेंडू आणि 12 धावा या 4 चेंडूंच्या खेळामध्ये 2 मोठे फटके. तुम्हाला या 4 चेंडूंच्या खेळामध्ये 2 मोठे फटके मारायचे आहेत आणि कोणत्या 2 चेंडूंवर तुम्ही 2 षटकार घेचाल याचा विचार फलंदाज एसके आणि सँडी यांना करावा लागेल. आणि शिवाजी यांच्या माध्यमातून चांगले 2 चेंडू हाताळण्याचा प्रयत्न असेल. 4-12 इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल कव्हरच्या दिशेने. एक धाव पूर्ण केले चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय कव्हरला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही होणार. आता मात्र सामना पूर्णपणे एकतर्फी होईल का असं पाहावं लागेल. परंतु आता 6 धावफलकावरती धावा झाल्यात. 16-11 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 3 चेंडू 11 धावा मॅच ऑन. चेंडू मध्ये 11 धावांची गरज असताना हा पंप पूल केलाय. वायडीच्या लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत आणि भरत यांच्या माध्यमातून चांगला झेल संपन्न झालाय. हा कॅच पकडली आहे की मॅच पकडली आहे याचं उत्तर 2 चेंडूनंतर मिळेल. परंतु फलंदाज सँडी बॅक टू द डगआउट. दोन चेंडू आणि धावा बनवायचे आहेत 11. आणि या 2 चेंडूमध्ये 11 धावा बनतील का? हो बनतील. 2 मोठे षटकार 2 मोठे फटके. सामना पूर्णपणे एका बाजूला जाऊ शकतो. परंतु या मॅचमधील या सामन्यातील निर्णायक चेंडू घेऊन सज्ज होतील मिस्टर शिवाजी. जर हा चेंडू डॉट आला तर सामना विठ्ठलई 11 पाणेरी संघाच्या माध्यमातून जुकू शकतो आणि या चेंडूवर षटकार चौकार आला तर सामना SCC बागलवाडी संघाच्या बाजूने जाईल. परंतु निर्णायक चेंडू घेऊन सज्ज झाले आहेत गोलंदाज शिवाजी. न्यू बॅटर इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला. फटका फासला. चेंडू जाईल लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. माफ करा, लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावा अंकित केल्या आणि या 2 धावांच्या मदतीने आता मात्र 6 धावफलक जाऊन पोहोचलाय. 18 1 चेंडू आणि 9 धावा 1 चेंडू आणि 9 मॅच विठ्ठल 11 पाणेरी संघाच्या बाजूने झुकले.
परंतु एखादा नो चेंडू, एखादा वाईट चेंडू, एखादी अतिरिक्त धाव सामन्याचं चित्र पालटू शकते. एक नऊ इथे मात्र एक चेंडू आणि नऊ धावांची गरज असताना फटका फासलाय, चेंडू जाईल काऊ कॉर्नरच्या दिशेने, शेवटच्या चेंडूवर देखील झेल संपन्न झालाय. फलंदाज बाद आणि बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणारा या सिद्धिविनायक चषक 2023 मधील पहिला संघ ठरतोय विठ्ठलई 11 पानेरी. वेल प्लेड टीम विठ्ठलई 11 पानेरी, हार्ड लक बॅड लक टीम SCC 11 बागलवाडी. आपण चांगला खेळ केलात परंतु प्रयत्न